आज आपण बोलूया इन्सुलिन रेझिस्टन्स हा प्रॉब्लेमला कमी कसं करणं किंवा ठीक कसं करायचं. तर इन्सुलिन रेझिस्टन्समुळे बरेच प्रॉब्लेम आपल्या शरीरामध्ये होऊ शकतात. जसं महिलांमध्ये पिरियड्सचे इश्यूज होतात, PCOD, हॉर्मोनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम, त्यासोबतच इव्हन मेजर आजार पण होऊ शकतात. हार्ट डिझीज, डायबिटीज, आर्थरायटिस, किडनीचे प्रॉब्लेम, लिव्हरचे प्रॉब्लेम, फॅटी लिव्हर, असे बरेच आजार इन्सुलिन रेझिस्टन्समुळे होऊ शकतात. त्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्सला ठीक करणं गरजेचं आहे. आणि बऱ्याच जणांना इन्सुलिन रेझिस्टन्सचा प्रॉब्लेम आहे जे त्यांना माहितीही नसेल. सो इन्सुलिन रेझिस्टन्स होण्याचं मेन कारण आहे खराब डाएट. स्पेशली जर तुम्ही कर्बोदकं, कार्बोहायड्रेट्स किंवा शुगर, रिफाईंड फ्लावर म्हणजे मैदा, बेकरी प्रॉडक्ट्स असे पदार्थ अतिप्रमाणात घेत असाल तर तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्सचा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्याला ठीक करण्यासाठी काय केलं पाहिजे? त्याला ठीक करण्यासाठी पहिलं आहे साखर, मैदा, बेकरी प्रॉडक्ट्स जे आहेत ते घेणं खूप प्रमाणात कमी केलं पाहिजे. आणि प्रोटीन्स आणि हेल्दी फॅट्स ह्याचं प्रमाण वाढवलं पाहिजे. दुसरं आहे एका जागी अतिवेळ बसणं कमी केलं पाहिजे आणि बॉडीच्या ऍक्टिव्हिटीज वाढवल्या पाहिजे. रेग्युलर कुठल्या ना कुठल्या प्रकारचा व्यायाम केला पाहिजे. तिसरं आहे मेथी दाण्याचं पाणी. मेथी दाण्याचं पाणी हे खूप फायदा करतं इन्सुलिन रेझिस्टन्सला कमी करण्यासाठी. सो तुम्ही एक चमचा मेथी दाणे एक ग्लास पाण्यामध्ये भिजवून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उपाशीपोटी हे पाणी पिऊ शकता. चौथं आहे दालचिनी घेणं. म्हणजे तुम्ही दालचिनीची पावडर जी आहे ती अगदी एक चिमूटभर पावडर एक कप पाण्यामध्ये उकळून ते चहासारखं पिऊ शकता. तर या सर्व गोष्टी तुम्ही रेग्युलरली फॉलो केल्या तर इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होण्यासाठी खूप फायदा होईल.